नमस्कार, मी सौ शुभांगी अविनाश घनगाव लोकहित न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करीत आहे। खालापूर तालुक्यात मांगूर माशांचे उत्पादन सुरूच। केंद्र शासनाने बंदी घातलेल्या व आरोग्यास अपायकारक असलेल्या मांगूर माशांची पैदास खालापूर तालुक्यात बहुतांश ठिकाणी पाताळगंगा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात राजरोसपणे केली जात असल्याने या व्यवसायाकरिता कोणाचे वरदहस्त आहे अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य व्यक्त करीत असून या माशांवर खालापूर तालुक्यात लवकरात लवकर बंदी आणावी अशी मागणी जोर धरत आहे। पाताळगंगा नदीलगत अनेक ठिकाणी मोठमोठी तळी तयार करून त्यामध्ये मांगूर माशांचे संगोपन केले जात असून या माशांच्या संगोपनासाठी परराज्यातील नागरिकांना या ठिकाणी आणून त्यांच्याकडून हा व्यवसाय करून घेतला जात आहे। या माशांना खाण्याकरिता मांस लागते, याकरिता कोंबड्या व अन्य प्राण्यांचे मांस मशीनवर बारीक करून ते शिजवून अशा मांगूर माशांना खायला दिले जाते। यामुळे नदीकाठी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत असून माशांसाठी लागणारे खाद्य ज्या इंजिनच्या सहाय्याने बारीक केले जाते अशा इंजिनाचे ऑइलही त्या पाण्यात मिसळत आहे। याशिवाय माशांची पहिली खेप काढली की ते पाणी नदीपात्रात सोडून दिले जात असल्याने नदीचे पाणीही दूषित होत आहे। तर मांगूर माशांची पैदास करण्यासाठी परराज्यातून कामगार बोलवले जातात। त्यांच्याकरिता पत्र्याचं घर उभारून वीज जोडणीसह टीव्ही, फ्रीज, हीटर, गॅस, शेगडी अशा सुविधा पुरवल्या जात असल्याने हे परप्रांतीयही असे बेकायदा काम करण्यास तयार होत आहेत। याशिवाय पाताळगंगा नदीलगतच्या गाव परिसरात अशा पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या परप्रांतीयांची कोणतीही माहिती संबंधित ठेकेदारांकडून पोलीस पाटील अथवा स्थानिक पोलीस स्टेशनला कळवली जात नसल्याने भविष्य काळातही काही छोट्या मोठ्या गुन्ह्यांसह कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला कोण जबाबदार असाही प्रश्न उपस्थित होत आहे। या बातमीचा आढावा घेतलेला आहे लोकहित प्रतिनिधी नवज्योत पिंगळे, खालापूर, रायगड। धन्यवाद। भर मुंगूर माशांना परमिशन शासनातर्फे बंदी असताना सुद्धा खालापूर तालुक्यात मुंगूर माशांचे तळे सुरू आहेत आणि या तळ्यांमध्ये नदीकाठी असल्या कारणाने नदीमधून तलावामध्ये पाणी घेतला जातो, तसेच दूषित पाणी तलावामधून नदीकाठी सोडला जातो। या दूषित पाण्यात मुले इथल्या ग्रामस्थांना खूप आजार यांची सामोरे जावं लागतं। तसेच या मुंगूर माशांमुळे होणारा कॅन्सर याचा गांभीर्य शासनाने घेऊन शासनाने मुंगूर माशावर बंदी आणून तरीही खालापूर तालुक्यात हे तळे सुरू असताना प्रशासनाचं याचं दुर्लक्ष दिसून येत आहे। प्रशासनाने याच्यावर कडक कारवाई करून हे तळे बंद करावेत, नाहीतर आम्ही ग्रामस्थांतर्फे आंदोलन करू।